हे महाराज जे आहे ना हे खऱ्या अर्थाने बघितलं ना की कोणीही असा भगवा कपडा धार धारण करून हे आपण महाराज झालेले आहे तसं होत नाही काही अनेक क्रिमिनल्स जे आहे ना ते क्रिमिनल्स असे भगवे कपडे घालून ते आपल्याला स्वामी आणि हे म्हणायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं काम काय आहे की स्वामी म्हणजे जेव्हा त्या जो जातीचा असेल त्यांना बघून आपल्याला आदर व्हायला पाहिजे की नाही एका ज जाती धर्माचे ते स्वामी आहे ते गुरु आहे त्यांना पण जे ह ते मुख खोले की जहर उगलते मुख खोले की जहर उगलते हसमे हं तर अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहे ते असे भगवा कपडा घालून ते आता स्वामी ह आता आपल्याला माहीत असेल आसाराम बापू ह किती फॉलोवर्स होते त्यांना त्यांचे किती फॉलोवर्स होते ते स्टेजवर आले तर सगळे लोक लाखो लोक त्यांच्या मागे होते कुठे आहे आज जेलमध्ये आहे ना तर हे कालीचरण साहेब ही किती दिवस बाहेर आहे मला माहीत नाही आहे त्यांची अशा प्रकारचे जे स्वामी आहेत त्यांची जागा जेलमध्येच आहे पण काय आहे तो कधी शक्य होणार आहे की जेव्हा पोलीस जेव्हा सरकार जेव्हा प्रशासन हे सक्तीने कायद्याचा वापर करणार आहे तुम्ही राजनीतिक दबावा मुड़े तुम्हें ये सगड़ लपवने का प्रयत्न कर अशे कालीचरण दहा आले हँ ते हमचा हमारी जबान का मुकाबला नहीं कर सकते हैं मग फिर अगर कालीचरण वो भाषा के अंदर बात करेंगे तो कल चलिए आप पुलिस मुझे भी इजाज़त दीजिएगा मैं कालीचरण से अच्छी भाषा का इस्तेमाल कर सकता हूँ फिर कानून देश के अंदर दो नहीं हो सकते हैं कि कालीचरण के लिए अलग कानून है और मेरे लिए अलग कानून है करके उसमें अगर वो वैसी भाषा का इस्तेमाल कर सकते हैं तो उससे चार गुना अच्छी भाषा का इस्तेमाल मैं भी कर सकता हूँ उसका लेकिन हम नहीं चाहते हैं कि देश के अंदर माहौल ख़राब करे ये ऐसे गुंडे मवालियों को पकड़ के इनकी जगह जेल के अंदर है ये लोग समाज के अंदर सिर्फ दरारें पैदा करने का काम कर रहे हैं ये जाति धर्म के नाम के ऊपर तेड़ निर्माण करने का काम कर रहे हैं और अब हमको डर ये सता रहा है कि अब कर्नाटक का रिजल्ट जब आ गया है हा? तो मोदी साहब ने है, तो केरला स्टोरी देख लिए है कुछ हुआ नहीं है हिंदू मुसलमानों के अंदर वहाँ के हिंदुओं ने भी और मुसलमानों ने भी उनको उनको अपना रास्ता दिखा दिया है कि जाइए आप तो अपनी जगह के ऊपर जाके बैठ जाइएगा करके उसमें तो अब हमको ये डर है ये ऐसे कालीचरण नाम के जो प्रणिया है हा? उनको है तो रोड के ऊपर छोड़ा जाएगा हा? कि आप जाओ मै घेना दयालो खी मी खाई टुकड़ा टकला तो हाती चले वजार और कुत्ते भोगे हजार या नियतीनं आम्ही चालत राहतो आमचे कामं करत राहतो कोणी निंदा कोणी बंदा आमचा सत्य सांगण्याचा धंदा असं काहीतरी काय म्हणायचं ते म्हणून मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे मी माझ्यासाठी जे सत्य आहे जे हिंदुत्वासाठी सत्य आहे ते मी हिंदूंसमोर सांगत राहील निरंतर जर त्यांना फार अडचण जात असेल तर त्यांना सांगावं की मला मारून टाकावं मी पुन्हा जन्म घेणेन पुन्हा हेच काम करत राहील कोण कोणाला थांबवू शकतं तुम्ही लोक जर आमच्यासोबत आले तर तुमच्यासोबत काम करू तुम्ही जर सोबत नाही आले तर तुमच्याशिवाय काम करू तुम्ही जर आडवे आले तर तुम्हाला कापून काम करू पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करू सहा <talk> okay ,Okay, महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला कारण पोलिसांना कोणीतरी पिन मारली असेल हिंदू द्रोह्याने आणि तो राजांमधला असेल राजांमधला राजा म्हणजे आमदार खासदार आणि त्यांनी पोलिसांवर प्रेशर टाकलं असेल की गुन्हा नोंदवा काल्यावर खाली चरणवर पण मग त्यांनी नोंदवला पण त्यांना काय जन्मभर आम्ही जेलात राहायला तयार आहोत आम्ही मरायला तयार आहोत हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी काहीही करायला का तयार आहोत काहीही म्हणजे काहीही पाद हिंदूंसाठी असलाच नाही पाहिजे सगळ्या प्रांतातले हिंदू एकमेकांचे भाऊ आहेत संबंधातले आहेत म्हणून हा प्रांतवाद हिंदूंनी हाणून पाडला पाहिजे वर्णवाद जातीयवाद भाषावाद प्रांतवाद ह्या चारही वादांमुळे हिंदूंचं खच्चीकरण होऊन राहिलेलं आहे नुकसान भयानक नुकसान होऊन राहिलेलं आहे म्हणून प्रांतवाद जातीयवाद वर्णवाद आणि भाषावाद ह्या चारही वादांचा हिंदूंनी त्याग करून टाकला पाहिजे हमेशा हमेशासाठी आणि धर्मध्वजेखाली एकत्रित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं like, पाहिजे जेव्हा जेव्हा कोणतीही हिंदूवादी पार्टी हरणार तेव्हा पाकिस्तानवाद्यांचंच फोफावणार आणि ते जय जै जयकार करतील हिंदूवादी पार्ट्या हरण्याचं आनंद मनवतील आणि पाकिस्तान जिंदाबादच्या नारे लावतील आणि हे पाप वाढत 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 सगळ्या हिंदूंना खाऊन टाकील एक दिवस